मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तुर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. हा दौरा स्थगित का केला यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलताना राज ठाकरे म्हणाले की अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. दौरा तूर्तास रद्द झाल्यानं अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या वेळी अनेक कार सेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेत फेकली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं. मी आटाना जायचं ठरवलं असतं तर मी हजारो माझे सैनिक अयोध्येला आले असते. आणि तिथं जर काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. हकनाक तुमच्या मागे ससे मीरा टाकला गेला. माझ्यावर टीका झाली तर होऊ द्या. पोरं मी अडकू देणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे म्हणाले, मी माफी मागावी याची मागणी केली. यांना आता 12-14 वर्षानंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. राणा दाम्पत्यांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की मातोश्रींवर हनुमान चालीसा म्हणायला जाणार होते. मातोश्री काय मशीद आहे काय, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मोठा गोंधळ, आरोप प्रत्यारोप झाले. एवढा गोंधळ होऊन संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाख मध्ये एकत्र जेवताना दिसले. हे सगळे ढोंगी आहेत, असं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं. राज ठाकरे म्हणाले की आपल्या सभेला हॉल परवडत नाहीत. एसीपी कॉलेजला विचारलं होतं पण त्यांनी सभेसाठी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असं ते म्हणाले. पावसात भिजून भाषण करावं म्हटलं पण निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा, अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांना नाव न घेता टोमणा मारला. त्याच्या काही चॅनलचे काही कोणी आहेत, काही पत्रकार वगैरे, ते त्यावेळेला न्यूज रील्स चालवायचे. एक अर्ध्या तासाच्या काही गोष्टी यायच्या आणि ते मग ते दूरदर्शनच्या वरती ते दाखवायचे. मला आजही आठवतं, माझ्या डोळ्यासमोर ती अजूनही ते चित्र उभं आहे. ज्या वेळेला मुलायमसिंग सरकार ज्यावेळेला तिकडे होतं उत्तर प्रदेशमध्ये, ज्या वेळेला भारतातनं सगळ्या ठिकाणाहून ज्यावेळेला कारसेवक अयोध्येला गेले होते, त्यावेळेला आपल्या त्या सर्व कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं. आणि त्या सगळ्या कारसेवकांची प्रेत ही त्या सरयू नदीमध्ये तरंगताना मी त्याची व्हिज्युअल्स पाहिली होती. मला रामजन्मभूमीचं दर्शन तर घ्यायचं होतंच, प्रश्नच नाही. पण जिथे माझे कारसेवक गेले, जिथे त्यांना मारलं गेलं, ती जागा पण तिकडे अयोध्येला आहे, त्याचंही दर्शन मला घ्यायचं होतं. असो, राजकारणामध्ये भावना समजत नसतात अनेकांना. नाही समजले, नाही समजल्या. परंतु ज्या प्रकारचं माहोल तिकडे उभं केलं जात होतं, मी उद्या तिथे समजा हट्टाने जायचं असं समजा ठरवलं असतं. मला माहिती आहे की आपल्या पक्षामधले हजारो आपले महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्रातनं असे अनेक असे माझे अनेक हिंदू बांधव हे तिकडे अयोध्येला आले असते. आणि तिथे जर काही झालं असतं तर आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावरती केसेस टाकल्या गेल्या असत्या, तुम्हाला जेलमध्ये सडवलं गेलं असतं. आणि हकनाक काही कारण नसताना तुमच्यावरती अनेक केसेस आणि जेलमध्ये जाणं आणि त्या केसेस परत तिकडे चालवणं आणि तो ससेमीरा जेव्हा तुमच्या पाठीशी लावला असताना, हे इथे बाळा नांदगावकर बसलेत, नितीन सरदेसाई बसलेत, मी यांच्याशी बोलत होतो. मी म्हटलं ही म्हटलं मी आपली पोरं म्हटलं मी हकनाक घालवणार नाही अशी. आणि मग बरोबर त्यावेळेला अनेक प्रमुख सगळे पदाधिकारी त्यावेळेला तिकडे बरोबर येणार होतेच. या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती तुमच्यावरती सगळ्यांवरती तिकडे केसेस टाकल्या गेल्या असत्या आणि ऐन निवडणुकीच्या वेळेला त्या सगळ्या गोष्टी लावल्या असत्या. आणि निवडणुकीच्या वेळेला इकडे कोणीच नसतं. हा सगळा ट्रॅप होता. एक कोणतरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, शक्य आहे का? या सगळ्या अनेक गोष्टींना अनेक पापुत्रे आहेत. मला काही अनेक असे काही पापुत्रे आहेत, मला तुम्हाला सांगता पण येणार नाही, मला काही बोलता पण येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.